केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 4 वर्ष पूर्ण. यानिमित्त पंतप्रधान आज ओदिशात कटक इथं सार्वजनिक सभेला संबोधित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विना घोटाळा सरकार देशाला दिलं असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं निवेदन. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून कंठस्नान. खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा नीट या प्रवेश परीक्षेतल्या गुणवत्ता क्रमानुसार भराव्यात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. राज्यात 2018 खरीप हंगामात राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 24 जुलैपूर्वी सहभागी व्हावं, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन. कॅनडामध्ये भारतीय उपाहारगृहात शक्तिशाली बॉम्बस्फोट, 15 जण जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर. तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताला 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक. मिकणू वादळ ओमानच्या किनाऱ्याला धडकलं, 1 ठार 3 जखमी. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती, 10,000 नागरिकांना अन्यत्र हलवलं. आणि या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाची शक्यता, मच्छीमारांना सावधानतेचा इशारा. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. केंद्रातलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आज सत्तेतली 4 वर्ष पूर्ण करत आहे. 2014 साली 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशातल्या कटक इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. गाव, शेतकरी आणि गरिबांचं हित जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विकासकेंद्री राजकारण केलं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामीण आणि शहरी भागाचाही या सरकारनं विकास साधला. पारदर्शी, निर्णायक, संवेदनशील आणि लोकाभिमुख असं हे सरकार असून सरकार स्थापनेच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केल्याचं ते म्हणाले. आधीच्या सरकारच्या जातीयवादी आणि घराणेशाहीला प्राधान्य देण्याच्या वृत्तीला पूर्ण विराम देत या सरकारनं आधीचं अस्थिर युग समाप्त केल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपानं सर्वाधिक परिश्रम करणारा पंतप्रधान देशाला लाभल्याचंही शाह यांनी सांगितलं. नेतृत्व में एनडीए की सरकार, वो सरकार देश के गरीबों को, देश के दलितों को, देश के आदिवासियों को, देश के पिछड़ों को, किसानों को और गांव को समर्पित सरकार होगी. दूसरा, उन्होंने कहा था कि मैं देश की जनता को भरोसा देना चाहता हूं कि हम दुनिया में देश के गौरव को आगे बढ़ाने का काम करेंगे, दुनिया में देश के गौरव को ऊपर ले जाने का काम करेंगे. और 4 साल के बाद जब पीछे मुड़ कर देखते हैं तो नरेंद्र मोदी जी अपने इन दोनों वादों पर खड़े उतरे हैं और दोनों वादों को 4 साल के समय में ही पूर्ण कर 5वें साल में प्रवेश कर रहे हैं. भाजपानंही 15 दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत केंद्र आणि भाजपाशासित सर्व राज्यातले मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसंच पक्षपदाधिकारी उद्यापासून देशभर किमान 25 नामांकित व्यक्तींच्या भेटी घेऊन सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांना सादर करतील. अशा प्रकारे 15 दिवसात किमान 1 लाख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या 4 वर्षात भाजपाप्रणित रालोआ सरकारनं चांगलं उद्दिष्ट आणि एकात्मतेनं भविष्यकालीन आणि जनस्नेही निर्णय घेतले आणि तेच निर्णय नवीन भारताची पायाभरणी करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या 4 वर्षात विकास हीच लोकचळवळ बनली आहे. 125 कोटी भारतीय आपल्या राष्ट्राला महान उंचीवर नेत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. रालोआ सरकारवर दाखवलेल्या अढळ अशा विश्वासावर त्यांनी जनतेचे आभार मानले. आज पाठिंबा आणि प्रेम हेच संपूर्ण सरकारच्या क्रियाशीलतेचे स्रोत आणि बळ आहे. या तन्मयतेनं आणि समर्पणानं भारतीय जनतेची सेवा करत राहू, कारण भारत हाच प्रथम आहे असंही त्यांनी ट्विटच्या मालिकेत म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विना घोटाळा अर्थात कोणताही घोटाळा नसलेलं सरकार देशाला दिलं आहे. या सरकारच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षात धोरणं आणि कार्यक्रम एकीकृत करण्यावर भर दिला जाईल असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या सरकारनं सुप्रशासन आणि उत्तम अर्थव्यवस्थेची चांगल्या राजकारणाशी सांगड घातली. विश्वासार्हता आणि सुस्पष्टता हे मोदी सरकारचे दोन महत्वाचे पैलू असल्याचं त्यांनी नमूद केलं. या सरकारनं संस्थात्मक आणि कायदेविषयकही बदल घडवत पारदर्शक व्यवस्था निर्माण केल्याचं जेटली यांनी लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार 26 मे 2014 रोजी सत्तारूढ झालं. आज या सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 4 वर्षात केंद्र सरकारनं अनेक लोकोपयोगी अशा दीर्घकालीन लाभाच्या आणि विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्यापैकीच एक म्हणजे स्वच्छ भारत मिशन. या योजनेअंतर्गत राज्यातले अनेक जिल्हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रमानं पुढे जात आहेत. त्यात छोटी गावं पाडेदेखील सरसावली आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी क्षेत्रातही स्वच्छ भारत अभियान 100% यशस्वी होताना दिसतंय. या ग्रामीण भागात ग्रामस्थांनी शौचालय बांधणीसाठी मोठा सहभाग घेऊन गावं हगणदारीमुक्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय काम झालं असून जिल्ह्यातील 5 ग्रामीण तालुक्यात शौचालयांचं उद्दिष्ट 100% पूर्ण झालं आहे. या 5 तालुक्यातील एकूण 430 ग्रामपंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबांची संख्या 1,93,024 इतकी आहे. 2012 सर्वेक्षणानुसार इथल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची संख्या लोकसंख्येच्या केवळ 50% इतकी होती. मात्र जिल्ह्याच्या स्वच्छ भारत अभियान विभागानं नेटानं काम करत ही संख्या 100% पूर्ण केली. 2017 हे उद्दिष्ट पूर्ण करताना 45,000 नवीन शौचालय निर्मिती करण्यात आली. जे काही शौचालय बांधले गेले ते कायमस्वरूपी टिकावत राहणं गरजेचं होतं. मग अशा वेळेस आम्ही देखील आमची जी जिल्हा परिषदची टीम होती आणि त्यावेळेस आम्ही क्षेत्रीय अधिकारी नेमले, त्यांना ट्रेनिंग दिल्या, शौचालय कसं असायचं व तांत्रिकदृष्ट्या कसं योग्य असावं आणि त्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आमची टीम पोहोचत होती आणि तशा पद्धतीने शौचालय बांधकाम गवंड्याकडनं तयार करून घेत होते आणि अशा पद्धतीने एक टेक्निकल सुसभ्य आणि चांगल्या पद्धतीने शौचालय वापरात येण्यासारखं शौचालय आम्ही बनवून घेण्याचा प्रयत्न केला. या आदिवासी भागात सुरुवातीला या योजनेला अजिबात प्रतिसाद नव्हता. आमचे खायचे वांदे असताना शौचालय कशाला, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मात्र प्रशासनानं प्रबोधनासाठी पथनाट्याचा वापर करून त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि प्रति शौचालय 12,000 रुपयांचं अनुदान मिळवत पाड्या पाड्यात शौचालयं उभी राहिली. या आमच्या गावामध्ये शौचालय बांधण्यात आले त्याच्या अगोदरपासून कोणाकडे क्वचित असेल तर असेल, नाहीतर काही सगळे लोक उघड्यावरच जायचे आणि उघड्यावर जायचे त्याच्यामुळे समजा रात्री अपरात्री बाहेर जायचं कधी साप विंचू चावेल याची शक्यता असायची. आता ते सोयीस्कर झालं, शौचालय झाल्यामुळे आता काय ते एवढा काय ह्या येणार नाही, समस्या येणार नाही त्याची. आणि कसं आजारी माणसं, म्हातारे वयस्कर, घरातील वृद्ध असं ते पण लगेचच्या लगेच समोर शेजारी शौचालय असल्यामुळे नेता आणता येतं, त्याच्यामुळे ही एक खूप चांगली सोय झालेली आहे. या शौचालयांमुळे आजारपण कमी झाल्याचं हे गावकरी सांगतात. पूर्वी लोक बाहेर जायची आणि जे आजारी पेशंट, मुलं, लहान मुलं, म्हातारे वयस्कर मंडळी वगैरे त्यांना बाहेर जावं लागायचं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम त्रास वगैरे व्हायचा. आणि त्यानंतर आता आम्ही स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत आम्ही योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा घेतलेला आहे आणि चांगली शौचालय बांधलेली आहेत आणि ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ही शौचालय बांधलेली आहेत. या स्वच्छ भारत अभियानाने चित्र इथं पाहायला मिळतंय. जम्मू आणि काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातलं. टांगधर भागात ही घुसखोरी होत होती, लष्करानं हा प्रयत्न हाणून पाडला अशी माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी थेट संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रमाचा 44वा भाग असून सकाळी 11 वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शन केंद्रावरून त्याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच मराठीतही या भागाचं प्रक्षेपण करण्यात येईल. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे मध्यस्थाची गरज संपून केंद्र सरकारनं 90,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. डिजिटल इंडिया हा देशातल्या सामान्य माणसाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करून मोठं परिवर्तन घडवून आणणारा कार्यक्रम आहे. त्यामुळे हा उपक्रम एक सामूहिक चळवळ बनली पाहिजे असं ते म्हणाले. आधार क्रमांक हे खूप सुरक्षित आणि विश्वसनीय माध्यम असून त्याद्वारे गरिबांचं सबलीकरण व्हायला खूप मोठी मदत झाली आहे असंही प्रसाद यांनी सांगितलं. रविशंकर प्रसाद यांनी काल दूरदर्शनलाही मुलाखत दिली. डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाकडील माहितीचा अयोग्य वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एक बात मैं दूरदर्शन के दर्शकों को साफ साफ बताना चाहता हूं. भारत में प्लेटफॉर्म के माध्यम से आप चुनाव प्रचार कर सकते हैं, अपनी बात कह सकते हैं. सोशल मीडिया बहुत आगे बढ़ रहा है, हम उसका भी सम्मान करते हैं. लेकिन अगर कोई डेटा कंपनी भारत के लोकतंत्र की ईमानदारी को समझौता करने की कोशिश करेगी तो हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे. कानून में बहुत ही सख्त प्रावधान है. हमें देश के लोकतंत्र पर विश्वास है और हर को लोकतंत्र में अपने खुले मन से अपने वोट देने का अधिकार होना चाहिए. आसियान देशांसोबतची मैत्री महत्वपूर्ण असून चित्रपट महोत्सवातून या देशासोबतचे संबंध अधिक दृढ करता येतात असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केलं. नवी दिल्लीत आयोजित आसियान भारत चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. येत्या 6 दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून या महोत्सवात 11 आसियान देश सहभागी झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपट हे संवादाचं सर्वात मोठं माध्यम असून याला भाषा आणि सीमेचं बंधन नसतं असं ते म्हणाले. परदेशातील निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रपट निर्मिती करावी असं आवाहन करत माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यांना पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा यावेळी राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महोत्सवात 32 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा नीट या अखिल भारतीय राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतल्या गुणवत्ता क्रमानुसार भराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या या संदर्भातल्या सूचना मान्य करून न्यायमूर्ती एम खानविलकर आणि इंदू मल्होत्रा यांच्या पीठानं उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण महासंचालकांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसंच 31 मेपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी असंही बजावलं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय वैद्यकीय परिषद, वैद्यकीय समुपदेशन समिती तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संकेतस्थळावर तत्काळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दक्षिण आणि मध्य आशियात ट्रम्प प्रशासन राबवत असलेल्या धोरणात भारतानं मध्यवर्ती भूमिका बजावावी अशी अपेक्षा अमेरिकेनं व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन इथं अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या सदस्यांना संबोधित करताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ बोलत होते. अमेरिकी प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणात ही समिती अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. भारत अमेरिकेचा जवळचा मित्र आणि भागीदार बनवण्यासाठी अमेरिकेनं शक्य ते सर्व काही करायला हवं असंही ते म्हणाले. अमेरिका भारत संबंध अधिकाधिक मजबूत कसे होतील या एका सदस्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. भारतासोबत अमेरिकेनं धोरणात्मक संवाद कायम राखायला हवा असं सांगून ते म्हणाले की या संवादाला अमेरिकेत मोठा प्रतिसाद आणि समर्थन मिळेल. अशा प्रकारचा संवाद सुरू करण्यासाठी आपण स्वतः आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांची एकत्रित भेट घेऊन असंही पॉम्पिओ यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना शेतीसोबतच दूध व्यवसायाची जोड मिळावी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळावी या उद्देशानं विदर्भ आणि मराठवाड्यात एनडीडीबी हा दूध प्रकल्प सुरू करण्यात आला.
या प्रकल्पाद्वारे 11 जिल्ह्यातल्या 3023 गावात दररोज 2 लाख लिटर दूध संकलित करण्यात येत असून 27,326 दूध उत्पादकांच्या खात्यांमध्ये 150,43,00,000 रुपये थेट जमा झाले आहेत. त्यामुळे अल्पावधीतच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यास सक्षम ठरलाय. दूध संकलन केंद्राद्वारे उत्पादकांना 30 रुपये प्रति लिटर असा भाव मिळाला आहे. दर 10 दिवसांनी उत्पादकाच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्याचबरोबर या केंद्रांवर कार्यरत सहाय्यकालाही प्रति लिटर मागे 1 रुपया मिळत असल्यानं काही ठिकाणी त्यांचं उत्पादन मासिक 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. नागपूर शहरात मदर डेअरीचे सर्व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होण्यासाठी 37 ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. राज्यात 2018 खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येणार असून शेतकरी बांधवांनी यावर्षी 24 जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. योजनेअंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार असून ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत 15 पिकं अधिसूचित केली असून त्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस आणि खरीप हंगाम अशा पिकांचा समावेश आहे. ही योजना क्षेत्र आणि घटक धरून राबवण्यात येणार आहे. 34 जिल्ह्यांसाठी पीक विमा कंपन्यांना नियुक्त करण्यात आलं असून यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, वर्धा, ठाणे, परभणी, अमरावती, भंडारा, पुणे या जिल्ह्यांसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, बीड, सांगली, नाशिक, रायगड, उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांकरता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि जालना, वाशिम, नागपूर, गडचिरोली, पालघर, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, नंदुरबार यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त केली आहे. लातूर, अहमदनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरता विमा कंपनी नियुक्तीसाठी स्वतंत्र शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांकरता विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै आहे. खरीप 2018 या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव तयार करताना शेतकऱ्यांनी बँक खातं, पुस्तकाची प्रत, आधार क्रमांकाची प्रत सादर करणं आवश्यक असून त्यासोबत मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडिट कार्ड किंवा नरेगा जॉब कार्ड अथवा वाहनचालन परवाना यापैकी एक ओळखपत्र देणं आवश्यक आहे. कॅनडात ओंटोरियो प्रांतातल्या एका भारतीय उपाहारगृहात काल रात्री झालेल्या एका शक्तशाली स्फोटात किमान 15 जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बॉम्बे भेल उपाहारगृहात ही घटना घडली. 2 अज्ञात व्यक्ती उपाहारगृहात शिरल्या आणि त्यांनी IED स्फोट घडवला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. संशयित स्फोटानंतर फरार झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आपण कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्ताच्या संपर्कात असून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं. IPL स्पर्धेत कोलकाता इथं काल झालेल्या दुसऱ्या पात्रता फेरीच्या चुरशीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सचा 13 धावांनी पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 7 बाद 174 धावा केल्या. हैदराबाद संघाची मधली फळी लवकर बाद झाली, मात्र त्यानंतर राशिद खाननं तडाखेबाज फलंदाजी करत नाबाद 34 धावा केल्या. हैदराबादच्या संघानं अखेरच्या काही षटकांमध्ये तब्बल 50 धावा कुठल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र कोलकाता संघ 20 षटकात 9 बाद 161 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादच्या राशिद खाननं अष्टपैलू कामगिरीनं हा विजय लवकर खेचून आणला. उत्कृष्ट फलंदाजी करतानाच त्यानं केवळ 19 धावा देत 3 गडी बाद केले, तसंच 2 झेलही टिपले. आता विजेतेपदासाठी उद्या मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान सामना होणार आहे. तुर्कस्थानात अंताल्या इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतानं कंपाऊंड प्रकारात रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करून आपलं खातं उघडलं. ज्योती मुस्कान आणि दिव्या यांच्या महिला संघानं खराब सुरुवातीनंतर 3 गुणांच्या फरकानं चिनी तैपेई विरुद्धचा सामना गमावला आणि रौप्य पदक पटकावलं. अभिषेक वर्मा आणि ज्योती या जोडीनं मिश्र दुहेरीत कूल्स सारा या बेल्जियम जोडीला 158-155 असं हरवून कांस्य पदक जिंकलं आणि भारताच्या खात्यात दुसरं पदक जमा झालं. रिकव्ह प्रकारात दीपिका कुमारी, प्रोमिला आणि अंकिता भगत यांचा भारतीय महिला संघ आज चिनी तैपेई विरुद्ध कांस्य पदकासाठी खेळेल.
केरळमध्ये सध्या सुरू असलेल्या निपाह विषाणूजन्य तापाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेमबाजी महासंघानं 18वी कुमार सुरेंद्रसिंग स्मृती राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दिल्लीत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही स्पर्धा तसंच रायफल आणि पिस्तूल नेमबाजीची चाचणी केरळात तिरुअनंतपुरम इथं 31 मे ते 18 जून अशी होणार होती. आता हे दोन्ही उपक्रम दिल्ली इथं डॉ करणी सिंग नेमबाजी क्रीडागारात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होतील. नेदरलँडमध्ये ब्रेडा इथं होणार असलेल्या पुरुषांच्या चॅम्पियन्स करंडक या प्रतिष्ठेच्या जागतिक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हॉकी इंडियानं 21 दिवसांचं राष्ट्रीय शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरासाठी 48 खेळाडूंच्या नावांची घोषणा हॉकी इंडियानं केली. याआधीच्या शिबिरातल्या कामगिरीवरून 55 खेळाडूंमधून या 48 जणांची निवड झाली आहे. बंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात परवा सोमवारपासून हे शिबिर सुरू होईल. खेळाडूंचा वैयक्तिक कस आणि प्रगती कसून जोखणाऱ्या या खडतर शिबिरानंतर मुख्य प्रशिक्षण हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या 48 जणांचा सराव सुरू होईल. त्यानंतर अंतिम संघाची निवड होईल. 23 जून ते 1 जुलै या कालावधीत ही स्पर्धा 6 संघांमध्ये रंगणार आहे. भारतासह यजमान नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, ऑलिम्पिक विजेते अर्जेंटिना, बेल्जियम आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. 23 जूनला भारत पाकिस्तान सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 48 तासात मान्सूनच्या दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. मेकुनू चक्रीवादळ दक्षिण ओमानच्या किनाऱ्याला धडकलं असून यात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक वाहनं पाण्याखाली गेल्याचं वृत्त आहे. शाळा आणि शासकीय इमारतीतून 10,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तसंच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळाचा रोख भारताच्या दिशेनं नसला तरी अरबी समुद्र खवळलेला असल्यानं मच्छीमारांनी खोल सागरात जाण्याचं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वसई ते मालवण किनारपट्टीवर 3 ते 3.5 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात काल अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 ते 44 सेल्सिअस दरम्यान होतं. आजही ते तसंच राहील. येत्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर विदर्भात 1-2 ठिकाणी उष्णतेची लाट असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 4 वर्ष पूर्ण. यानिमित्त पंतप्रधान आज ओदिशात कटक इथं सार्वजनिक सभेला संबोधित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विना घोटाळा सरकार देशाला दिलं असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं निवेदन. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून कंठस्नान. खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा नीट या प्रवेश परीक्षेतल्या गुणवत्ता क्रमानुसार भराव्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. राज्यात 2018च्या खरीप हंगामात राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 24 जुलैपूर्वी सहभागी व्हावं. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन. कॅनडामध्ये भारतीय उपाहारगृहात शक्तिशाली बॉम्बस्फोट, 15 जण जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर. तुर्कस्तानमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताला 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक. मेकुणू वादळ ओमानच्या किनाऱ्याला धडकलं, 1 ठार 3 जखमी. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती, 10,000 नागरिकांना अन्यत्र हलवलं. आणि या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाची शक्यता, मच्छीमारांना सावधानतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.